नमस्कार मी संगीता संगीताज रेसिपीमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कैरीचं लोणचं ही रेसिपी पाहणार आहोत बाजारात कैऱ्या याला सुरुवात झाली आहे कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो आज आपण वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस टिकणारे कैरीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो कैऱ्या म्हणजेच तीन कैऱ्या मी घेतल्या आहेत मीठ एक छोटी वाटी म्हणजेच पाच चमचे साखर एक छोटी वाटी हळदपूड एक चमचा तसेच तयार लोणच्याचा चा मसाला चार चमचे आता आपण कैरीचं लोणचं कसं करायचं ते पाहू कैरीचं लोणचं बनवण्यासाठी शक्यतो कमी आंबट व कच्च्या कैऱ्यांचा वापर करावा ह्या कैऱ्या मी रात्रभर पाण्यात टाकल्या होत्या आता आपण त्याचा देटाकडील भाग कट करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता कैरीचा आतील भाग पांढरा आहे म्हणजे ही कैरी कच्ची आहे जर कैरीचा आतील भाग पिवसर असेल तर त्या कैरीच्या फोडी मऊ पडतात व लोणचे जास्त दिवस टिकत नाही आता आपण आपणाला ज्या साईजच्या फोडी हव्या असतील त्या साईजमध्ये कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत कैरी जर कच्ची असेल तर त्याच्या फोडी शेवटपर्यंत करकरीत राहतात व लोणचे देखील बरेच दिवस व्यवस्थित टिकते आता आपण सर्व कैऱ्या चिरून घेतल्या आहेत आता आपण ह्या फोडी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता मी यामध्ये एक छोटा चमचा हळदपूट टाकते हळदपूट टाकल्यामुळे हे लोणचं बरेच दिवस टिकतं आता आपण यामध्ये दोन चमचे मीठ घालणार आहोत मीठ व हळद पूड आपण ह्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे मीठ लावल्यामुळे ह्या फोडींना पाणी सुटते व या कैरीतील आंबटपणा सर्व निघून जातो आता मीठ व हळद आपण ह्या फोडींना व्यवस्थित लावून घेतलेले आहे आता आपण यावर झाकण ठेवू व याला एक तास बाजूला ठेवू आता एक तास झालेला आहे तुम्ही ते बघू शकता ह्या फोडींना पाणी सुटलेलं आहे आता आपण चाळणीच्या सहाय्याने यातील पाणी निथळून घ्यायचे आहे ह्या फोडी मी चाळणीवर घालत आहे व याला अर्धा तास आपण असे पसरून ठेवायचे आहे म्हणजे यातील पूर्ण पाणी निथळून जाईल किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर ह्या फोडी तुम्ही पसरून देखील ठेवू शकता तुम्ही इथे बघू शकता यातील सर्व पाणी निथळलेलं आहे आता आपण हे पाणी काढून टाकायचे आहे एखाद्या स्वच्छ कोरड्या भांड्यामध्ये आपण ह्या फोडी काढून घेणार आहोत या ले ले आता या फोडी व्यवस्थित निथळलेल्या आहेत आता आपण यामध्ये मसाले ॲड करू आता मी यामध्ये मीठ घालते सुरुवातीला देखील आपण मीठ घातलेलं आहे आता आपण यामध्ये साखर घालू साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त येथे घालू शकता किंवा तुम्हाला जर लोणचे गोड हवे असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं साखर देखील घालू शकता आता मी यामध्ये कैरीचा लोणच्याचा मसाला घालत आहे इथे मी तयार लोणच्याचा मसाला वापरला आहे तुम्ही घरी बनवला असाल तर तुम्ही तो देखील घालू शकता मसाला व्यवस्थित कैरीच्या फोडींना लावून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मसाला व्यवस्थित या फोडींना लागलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवू व याला एक तास बाजूला ठेवू आता एक तास झालेला आहे साखर मीठ व्यवस्थित विरघळलेलं आहे मस्त असं हे लोणचं झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता फोडींना अजिबात पाणी सुटलेलं नाही कारण आपण सुरुवातीला मीठ व हळद ह्या फोडींना लावून ठेवल्यामुळे यातील आंबट पाणी निघून गेले आहे आता आपण हे लोणचं एखाद्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत किंवा स्वच्छ कोरड्या चिनी मातीच्या बरणी भरून ठेवायची आहे आता मी हे लोणचं चिनी मातीच्या बर्णीमध्ये भरून घेणार आहे ही बरणी मी स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे आता आपण याच्या तळाशी थोडेसे मीठ पसरून घ्यायचे आहे मीठ घातल्यामुळे लोणचं बरेच दिवस व्यवस्थित टिकते त्याला बुरशी येत नाही आता आपण हे मीठ व्यवस्थित पसरून घेतले आहे आता आपण यामध्ये लोणचं भरणार आहोत ह्या लोणच्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा हे लोणचं वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त दिवस व्यवस्थित टिकते तुम्ही जर हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवणार नसाल तर एखाद्या हवेशीर जागी तुम्ही हे लोणचं ठेवू शकता व आठवड्यातून एक ते दोन वेळा कोरड्या चमच्यानी याला हलवून ठेवायचे म्हणजे हे लोणचं व्यवस्थित टिकते खूप मस्त असं हे लोणचं झालेलं आहे यामध्ये आपण तेलाचा वापर केला नाही जर आपण यामध्ये तेलाचा वापर केला तर थोड्या दिवसांनी तेलाचा वास येतो व लोणचं खराब होतं त्यामुळे तेलाचा वापर न करता मी हे लोणचं बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा तेलाचा वापर न करता ह्या पद्धतीनं कैरीचं लोणचं बनवून पहा खूप मस्त होतं तुम्ही ते बघू शकता याला खूप छान रंग आलेला आहे तसंच हे आंबट गोड चविष्ट असं हे लोणचं झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या आधीच्या रेसिपी बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे ते तेथे तुम्ही पाहू शकता पुन्हा भेटू लवकरच अशाच एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी राहा